हेलो फ्रेंड्स, वेलकम टू रूट केयर राजू चैनल। फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट स्टैंडर्ड 3 सब्जेक्ट इंग्लिश यूनिट 5 पेज नंबर 71 एंड आवर टुडेस टॉपिक इज अ लवली बर्ड इन द गार्डन, म्हणजेच एक सुंदर पक्षी बागेमध्ये येतो। सुरुवातीलाच आपल्याला सूचना दिलेली आहे, लुक ऍट द पिक्चर्स, रीड अलाउड अँड प्रेझेंट द कन्वर्सेशन। चित्रे पहा, मोठ्याने वाचन करा आणि संवाद सादर करा। यू कॅन सी देअर इज अ कपल, मीना काकी अँड मधु काका। या दोघांमध्ये आपल्याला इथे संवाद बघायला मिळतो। बागेमध्ये एक सुंदर पक्षी आलेला आहे आणि तो पक्षी कोण कोणत्या ठिकाणी दिसतो हे आपल्याला या संवादाच्या रूपाने शिकायला मिळेल। मित्रांनो, वस्तूचं ठिकाण, जागा दर्शवणारे अनेक शब्द इंग्रजीमध्ये आपण वापरतो। वस्तू वर ठेवलेली असेल तर आपण ऑन म्हणूया, आतमध्ये ठेवली असेल तर इनचा वापर करूया, वस्तू जवळ असेल तर नियर, समोर असेल तर इन फ्रंट ऑफ, च्या पाठीमागे असेल तर बिहाइंड, किंवा च्या खाली असेल तर अंडर, यासारखे ठिकाण दर्शवणारे शब्द आपण वापरतो। आणि या संवादामध्ये असे शब्द वापरलेले आहेत। चला हा संवाद आपण ॲनिमेशन स्टोरीच्या रूपाने पाहूया। There is lovely bird in the garden. Can you see it? No, where is it? There, on that branch. Oh yes, I can see it now. What a lovely bird! There is a lovely bird in the garden. Can you see it? No, where is it? There, under the mango tree. Oh yes, I can see it now. What a lovely bird! There is a lovely bird in the garden. Can you see it? No, where is it? There, behind that bush. Oh yes, I can see it now. What a lovely bird! There is a lovely bird in the garden. Can you see it? No, where is it? There, in the coconut tree. Oh yes, I can see it now. What a lovely bird! There is a lovely bird in the garden. Can you see it? No, where is it? There, near the stones. Oh yes, I can see it now. What a lovely bird! There is a lovely bird in the garden. Can you see it? No, where is it? There, in front of that plant. Oh yes, I can see it now. What a lovely bird! मित्रांनो, तुम्ही आताच ॲनिमेशन व्हिडिओ पाहिलेला आहे। नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल। वस्तूचं ठिकाण दर्शवणारे इन, आउट, नियर, बिहाइंड, इन फ्रंट ऑफ, अंडर यासारखे शब्द तुम्ही सुद्धा तुमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये वापरायचे आहेत, यासाठीच हा अभ्यास व्हिडिओ आहे। आजचा अभ्यास व्हिडिओ आवडलेला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। रूट केअर राजू चॅनलवरील सर्व अभ्यासपूर्ण व्हिडिओ पहा। तोपर्यंत नमस्कार।